श्रीगोंदा येथे घरफोडी करणाऱ्या 3 सराईत गुन्हेगारांना श्रीगोंदा पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 5 गुन्हे उघडीस आले आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंग, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनी सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलीस हेड कॉन्स्टेबल अंकुश ढवळे, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश मांडगे, पोलीस कॉन्स्टेबल संजय काळे, पोलीस कॉन्स्टेबल गोकुळ इंगवले, पोलीस कॉन्स्टेबल योगेश सुपेकर, पोलीस कॉन्स्टेबल किरण भापकर, पोलीस कॉन्स्टेबल नय्यूम पठाण, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत राठोड, मोबाईल सेल अहमदनगर तसेच श्रीगोंदा पोलीस मित्र यांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवून या सराईत गुन्हेगारांना जेरबंद केले. मंगळवार दिनांक 14 जुलै रोजी शिक्षक कॉलनी श्रीगोंदा येथे बंद घराच्या पाठीमागील दरवाजा उचकटून घरातील चांदीचे दागिने घरफोडी करून चोरून नेले होते. याबाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत गोपनीय बातमीदाराकडून माहिती घेऊन पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलीस हेड कॉन्स्टेबल अंकुश ढवळे, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश मांडगे, पोलीस कॉन्स्टेबल संजय काळे, पोलीस कॉन्स्टेबल गोकुळ इंगवले यांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवून रमेश आमाद्या चव्हाण, दत्ता रमेश चव्हाण दोघेही राहणार जलालपूर तालुका कर्जत, गणेश मंगेश काळे राहणार कुळधरण तालुका कर्जत यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान श्रीगोंदा शिरूर कर्जत या पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या 5 गुन्ह्याची कबुली दिली असून या आरोपींकडून 3 मोटरसायकल, 1 होम थिएटर, चांदीचे 2 करंडे, 2 LED असा सुमारे 1,43,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या आरोपीचा आणखीन काही गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याची शक्यता असल्याने पुढील तपास चालू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सताव यांनी दिली आहे. CNI महाराष्ट्रासाठी राजेंद्र राऊत, श्रीगोंदा. पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच काही RCPची मोबाईल आम्ही बोलवली होती. सर्वांनी मिळून एक जलालपूर भागात कोम्बिंग ऑपरेशन केलं. रेकॉर्डवरील 2 आरोपी आम्हाला ताब्यात मिळालेले. त्यांच्या मदतीने आम्ही आणखी 1 आरोपी आपण गणेगाव तुम्हाला तालुका शिरूर येथून ताब्यात घेतलेला आहे. तिन्ही आरोपीकडून आम्हाला 2 घरफोडी श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या आणि 3 मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड झालेले आहे. तिन्ही आरोपींना गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे. तपास चालू आहे. अजूनही गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रयत्न चालू आहे. परवाच झालेल्या घरफोडी उघडकीस केल्यामुळे पोलीस अधीक्षक साहेब यांनी सगळ्या टीमचं कौतुक केलेलं आहे.